नमस्कार, आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज। मित्रांनो, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी माझा एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमाची घोषणा करत अब्दुल सत्तार यांनी स्वतः मेळघाट मधील सादरबाडी या गावातून केली। या उपक्रमासाठी रात्री 11 वाजता अब्दुल सत्तार हे धारणी तालुक्यातील सादरबाडी या गावामध्ये पोहोचले। येथील एका शेतकऱ्याच्या घरी त्यांनी मुक्काम करत सकाळी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला। त्याच दरम्यान सादरावाडी गावातून अगदी 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या लाकटू या गावातील शेतकरी अनिल सूरजलाल ठाकरे या 26 वर्षीय युवा शेतकऱ्याने सतत होत असलेल्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती प्राप्त झाली। रानपिसा गावाच्या फाट्याजवळ विषारी पदार्थ घेऊन या युवा शेतकऱ्याने आपली जीवनलीला संपवली। माझा एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमाच्या सुरुवातीला शेतकऱ्याची आत्महत्या हे एक मोठा प्रश्न कृषी खात्यासाठी निर्माण करत आहे। धारणी तालुक्यातील कृषी विभागाने आतापर्यंत नापिकी भागातील पंचनामे न केल्यामुळे धारणी तालुक्यातील शेतकऱ्यांवर आपली जीवनलीला संपवण्याची वेळ आली आहे। कृषी मंत्री बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कोणती कार्यवाही करतात याकडे नागरिकांचे लक्ष केंद्रित झाले आहे। मित्रांनो, अनिल ठाकरे या युवा शेतकऱ्याने महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर घेतला असून मात्र त्याच्याकडे किस्तीची परतफेड करण्याकरिता अनिलकडे पैसे नसल्यामुळे व सतत होत असलेल्या नापिकीमुळे अनिल त्रस्त झाला होता। कृषी मंत्र्यांच्या दौऱ्या दरम्यानच अनिलने आत्महत्या करण्याचा पाऊल उचलला। धारणी तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी शैलेंद्र मालवीय यांनी बेजबाबदार कृषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे। चला तर मित्रांनो पाहूया अमरावती सिटी न्यूजचे प्रतिनिधी जुनेद अहमद यांनी घेतलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्याच्या प्रतिक्रिया व मृतकाच्या नातेवाईकांच्या प्रतिक्रिया। फसल मार गया तो घर चलाने वाले वही लड़का था मेरा अनिल, तो कोई उसका टेंशन से आए से उसने दारू पी लिया, वो दवा पी लिया। उसने बताया डॉक्टर को मैंने दवा पी लिया। कौन सा दवा पिया? चूहे का दवा बोलता। चूहे का दवा, जहर का? अच्छा, दो पैकेट बोलता। दो पैकेट पिया? हाँ ना, तो कल 10 बजे हमको पता मालूम तो राने के सब फटे का सामने वहाँ कहीं पास नहीं गिरा था, तो हमको लोगों ने बताया कि हम लेके आया था। अच्छा, तो रात में 9 बजे तक वो उसका तबीयत खराब, दिन भर पूरा बोल रहे हैं, लेकिन वो 9 बजे से उसका तबीयत गड़बड़ हो गया तो 10 बजे होते होते खत्म। अच्छा, मैं शैलेंद्र मालवीय शिवसेना तालुका प्रमुख धारणी। काल लाकू येथील आदिवासी शेतकऱ्यांनी कर्जापोटी व सतत नापिकीमुळे धारणी तालुक्यात जे अतिवृष्टी झालेली आहे त्याचे आजपर्यंत कृषी विभागामार्फत कोणतेही पंचनामे करण्यात आलेले नाही व याकडे शासनाचं सतत दुर्लक्ष आहे। त्यामुळे कर्जापोटी अनिल सूरजलाल ठाकरे या शेतकऱ्यांनी, आदिवासी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे। प्रशासनाच्या शासनाच्या कोणत्याही ध्यान धारणी तालुक्यात नाही तथा मेळघाटात नाही। या आदिवासी शेतकऱ्याला याचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे व मेळघाटातील संपूर्ण शेतकऱ्यांचे जे कर्ज आहे ते माफ करण्यात यावे ही शिवसेनेची मागणी आहे।